सगळ्या पुण्याला त्याची माहिती आहे, सगळ्यात महत्व तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला शुभेच्छा पत्रकारितेला. पण त्याच्यामध्ये ऐका शैलेशजी, एक एक एकच मिनिटं मी आपल्याला नाव न घेता प्रेस घ्यायला तुम्हालाही शुभेच्छा. सगळ्या पुण्याला त्याची माहिती आहे, सगळ्यात महत्व तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला शुभेच्छा पत्रकारितेला. पण त्याच्यामध्ये ऐका शैलेशजी, एक एक एकच मिनिटं मी आपल्याला नाव न घेता प्रेस घ्यायला तुम्हालाही शुभेच्छा. ती आहे माहिती आहे, सगळ्यात महत्व तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला शुभेच्छा पत्रकारितेला. पण त्याच्यामध्ये ऐका शैलेशजी, एक एक एकच मिनिटं मी आपल्याला नाव न घेता प्रेस घ्यायला तुम्हालाही शुभेच्छा. आणि आदरणीय चंद्रकांत दादांचं चारित्र आणि आदरणीय चंद्रकांत दादांचं आजपर्यंत समाजातलं योगदान याच्यावर बोलण्याचा अधिकार सुद्धा प्रशांत जगतापांना नाही. त्यामुळं त्यांनी यापुढं दादांवर बोलण्याआधी आधी स्वतःच्या खाली काय काय अंधार आहे तेवढा चेक करावा. आपल्या पक्षातल्या अशा लोकांबद्दलचं पण मत जाहीरपणे त्यांनी उद्या सकाळी सांगावं प्रेसला, की जे तुमच्याकडं मोक्यात गेले आणि ज्यांना मोका झाला आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, त्यांच्याबद्दल पक्ष काय करणार आहे याचा खुलासा करावा. एवढ्यासाठीच आज मी आपल्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी बोलवलो होतो. नाही ते प्रशांत जगतापांना विचार. त्यांनी काल कोण त्यांनी काल जे आरोप केले त्यांनी जे सांगितलं परवा दिवशी गुन्हेगारांचा पक्षात प्रवेश करून घेतला हे अत्यंत खोट आहे. कुठलाही प्रवेश तिथं झाला नाही. माझ्या प्रभागातल्या चार जणांचा प्रवेश केला नाही 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 प्रवेश त्यांनी टाळला असं कोण म्हणलं? ते खोटं बोलतायत. असा कुठलाही नव्हता. टाळायचा काय विषय, प्रवेश झाला. प्रवेश माझ्या प्रभागातल्या काही जणांचा जाहीर प्रवेश झाला तिथं. अहो झाला होणार होता. कोण आलं होतं का तिथं प्रवेशाला? जाहीर झाला का प्रवेश? कोणाचा बोर्ड होता का तिथं आम्ही जाहीर प्रवेश करणार? प्रेस रिलीज होतं का कोणाचा जाहीर प्रवेश करायचा आहे? काही नाही. त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सला उत्तर देतोय आम्ही की त्यांनी आता जे घडलंय त्याच्यावर आता स्पष्टीकरण दिलं पाहिजे. जे मोक्यात आहेत आणि ज्यांना मोका होऊन गेलाय त्यांच्याबद्दल यांच्या पक्षाचं काय मत आहे हे त्यांनी जाहीर करावं. ते झालं, जे घडलंच नाही तुमच्या कार्यक्रमात ते म्हणले. ते खोटं बोलले हेच आम्हाला या ठिकाणी सांगायचंय. ज्या पद्धतीनं त्याचे वृत्तांकन आलेलं आहे, त्याचं वृत्तांकन आपल्याकडे किंवा दोन तीन वृत्तपत्रांमध्ये आलं आहे, त्यामुळे त्याला उत्तर देण्याला आम्ही बांधील आहोत. आम्ही पुणेकरांना बांधील आहोत. आणि ज्या प्रकारचे आरोप बेछूट त्यांनी केले ते आरोप हातांत खोटे आहेत, म्हणून आम्ही आज या ठिकाणी आपल्या समोर आलेलो आहोत. मी आपल्याला सांगतो की त्यांनी काही महिन्यांपूर्वी एक कार्यक्रम जो त्या ठिकाणी केळेवाडीमध्ये झाला तो कार्यक्रम पूर्णतः त्याचा आणि त्या कोण गुंड मागे उभे होते किंवा काय माहीत नाही, त्याचा कुठल्याही प्रकारचा चंद्रकांत दादांशी किंवा भारतीय जनता पक्षाशी संबंध नाही. मी या ठिकाणी आपल्याला हे स्पष्ट करू इच्छितो की कुठल्याही कार्यक्रमामध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणावरती नागरिक सहभागी होतात त्यावेळेला त्या ठिकाणी कोण येईल याच्यावरती आपण बंधन नाही घालू शकत. आणि त्यामुळे कुठल्याही मोठ्या नेत्याला या ठिकाणी उभे असलेले नागरिक कोण आहेत, तो गुंड आहे का, तडीपार आहे का, काय आहे का, याची कल्पना नसते. त्यामुळे अशा पद्धतीनं कुठला तरी फोटो काढून त्याच्यावरती आरोप करणं हे पूर्णपणे ज्याला आपण म्हणूयात की खोटं बोल पण रेटून बोल. साधा विषय आहे, पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करते. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय हा निश्चित आहे. आणि त्यांना पराभव समोर दिसू लागल्यामुळे
चंद्रकांत दादांनी काल परवा प्रेसशी बोलताना सांगितलं त्याप्रमाणे स्वतः आदरणीय शरद पवार साहेबांना पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालावं लागतंय. अशा स्थितीमध्ये यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाला येन केन प्रकारेण महापालिकेमध्ये बदनाम करायचं, पुणे शहरामध्ये बदनाम करायचं, यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत. हे प्रयत्न पुणेकर निश्चितपणे हाणून पाडतील. कुठलाही प्रवेश झाला नाही. पक्षात प्रवेश दिलेला नाही. आम्ही अधिकृत सांगतो आता, भारतीय जनता पार्टीत कोणी लांडगे कोणी मोहळांना प्रवेश दिलेला नाही. ते भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य सुद्धा नाहीत. कोणाचा नाही नाही, त्यांचा कुठल्याही प्रकारचा कॉल नाही, कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. त्यांच्या पत्नी, मला मुळात एक गोष्ट आपल्या सर्वांशी या ठिकाणी स्पष्ट करायची आहे की ज्या दोन व्यक्तींचं नाव आपण या ठिकाणी वारंवार घेतोय त्या भगिनी काही गुन्हेगार नाहीत. त्या ज्या महिला त्या ठिकाणी आल्या होत्या त्यांच्यासोबत 150-200 महिला आल्या होत्या प्रत्येकाच्या सोबत, त्यामुळे त्या काही गुन्हेगार नाहीत. आता गणेशजींनी सांगितलं ना आपल्याला, आपण जो प्रश्न विचारला त्या अनुसरूनच ते खूपच अज्ञानी आहेत, त्यामुळे त्यांना सगळं सांगावं लागतं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शैलेशजी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मंडळींचा प्रयत्न असतो की जो विजयी होणारा पक्ष आहे त्या पक्षामध्ये जावं, त्या पक्षाच्या माध्यमातून तिकीट मिळवावं. आता त्यांना प्रवेश द्यायचा का नाही याचा सर्वस्वी निर्णय भारतीय जनता पक्षाची कोर कमिटी घेते. तो निर्णय गणेशजी एकटे घेत नाहीत, चंद्रकांत एकटे घेत नाहीत, बापटसाहेब एकटे घेत नाहीत. त्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या प्रवेशाबद्दल कुठल्याही प्रकारचा निर्णय नाही. त्या ठिकाणी दादांच्या फोटो बायोग्राफीचं प्रकाशन होतं, त्यांच्या 45 वर्षाच्या कारकिर्दीचं, अतिशय ज्या कारकिर्दीवरती स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्रजी फडणवीस आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेश दिले असा तो कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये नागरिक निमंत्रित होते, पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक होते. त्या ठिकाणी जर कोणी आलं, ठीक आहे, आमचा आजच्या या माध्यमात तुमच्या माध्यमातून एकच प्रश्न अध्यक्षांना आहे की त्यांची त्यांच्या पक्षातल्या मोका झालेल्या गुन्हेगारांबद्दल काय मत आहे. बस संदीपजींना नाही, त्यातले बहुतांश जण हे त्या त्या जेव्हा दादांचं एखादं फोटोग्राफीचं प्रदर्शन आहे किंवा त्याचं प्रकाशन आहे हे कळल्यावर अनेक मंडळी स्वतःहून उत्स्फूर्तपणे आलेली होती. अनेक मंडळी ही उत्स्फूर्तपणे आलेली होती, अनेक लाभार्थी उत्स्फूर्तपणे आलेले होते. अनेक लाभार्थी ज्यांना या कोरोना काळामध्ये मदत केली गेली. हो, मुळात ते भारतीय जनता पक्षाचे प्राथमिक सदस्यच नाही. कारवाई कोणावर करताय ते शैलेशजी जे आमचे प्राथमिक सदस्य आहेत ते आमचे सदस्यच नाहीयेत. आपण जे सांगताय अशा प्रकारच्या फ्लेक्सची माहिती घेतो, आपण सांगताय त्या फ्लेक्सची माहिती घेऊन आपल्याशी. तुम्हाला उमेशजी, पक्ष सज्जन लोकांचा पक्ष आहे, अशा सज्जन लोकांच्या पक्षाला जर एखादा असा बॅनर लावून बदनाम करत असेल आम्ही त्याची निश्चितपणे दखल घेऊ. आताच कार्यकर्त्यांना वाटून तुम्ही कुठल्या फ्लेक्स बद्दल बोलता आहात तो फ्लेक्स बघतो बघू आणि त्याच्यावर काय कारवाई करायची करू. धन्यवाद. सर्वात मोठा पक्ष तुमचा तुमच्या कानावर तुम्ही कसला शोध घ्या. घेतो ना, माहिती घेतो ना आम्ही. आणि आपण म्हणता त्याप्रमाणे त्या फ्लेक्स वरचे नावात जर गुन्हेगार असतील तर त्या पद्धतीनं कारवाई होईल. त्यांनी शोधावं, आम्ही कशाला सांगू. आम्ही त्यांच्या आरोपच नाही सिद्ध आहेत. मोक्याचे अटक होते आणि जे आता त्यांच्या बाकीच्या अटक आहेत मोक्यात नातेवाईक
सगळे आहेत ना, तुम्हाला माहित नसेल तर मग सांगा मला, मी माहिती घ्या, अध्यक्षांना विचारा की त्यांच्या पक्षातल्या कोणाकोणावर मोका झालाय, त्यांना चांगलं माहिती आहे, त्यांना विचारा की त्यांच्या पक्षातली संस्कृतीच्या बद्दल त्यांचं काय मत आहे, तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहित आहे. असं आहे आमची भूमिका आता जी आहे ती अत्यंत स्पष्ट आहे. आपण हे लक्षात घ्या की त्यांच्यामध्ये कोण गुन्हेगार होते याचा शोध त्यांनी सांगायचंय, आम्ही नाही घ्यायचा तो शोध. सगळ्या पुण्याला माहिती आहे, सगळ्या पुण्याला त्याची माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला शुभेच्छा पत्रकारितेला. पण त्याच्या ऐका शैलेशजी, एकच मिनिटं मी आपल्याला नाव न घेता प्रेस घेणारा तुम्हालाही शुभेच्छा. तुमच्यात हिंमत असेल तर नाव घ्या. आम्ही सांगितलं संस्कृतीवर बोललोय, संस्कृतीवर बोललोय, राष्ट्रवादीचे ऐका, राष्ट्रवादीचे महाराष्ट्र राज्याचे नेते आणि गृहमंत्री म्हणून काम केलेले अनिल देशमुख हे सरकारला सापडत नाही. राष्ट्रवादीचे अन्य एक मंत्री जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या शासकीय बंगल्यामध्ये गुन्हेगारांना, एखाद्याला सामान्य नागरिकाला मारहाण करतात, ही गुन्हेगारांची नावं आहेत. अहो न्यायालयाने सांगितलेलं गुन्हेगार आहेत ना हे, न्यायालयाने यांना अटक करायला लावली आहे. फरार घोषित केलं गृहमंत्र्याला. हे राष्ट्रवादीचे खरे गुन्हेगार आहेत. धन्यवाद. राष्ट्रवादीला तुम्ही विचारा नक्की, पण माझी विनंती आहे तुम्हाला.